नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मकमळ या प्लांटच्या औषधी गुणधर्माबाबत. याला आयुर्वेदात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे प्लांट कसं लावायचं, याला पॉटिंग मिक्स कुठलं वापरायचं, जास्ती फुलं येण्यासाठी काय करायचं, यासाठी मी कालच एक व्हिडिओ आपल्या स्मितरा या यूट्यूब चॅनलला केला आहे. आपलं दुसरंही चॅनल आहे वेज ऑथेंटिक बरोबरच स्मितरा, जिथं मी गार्डनिंगचे वेगवेगळे व्हिडिओज बनवत असते, तिथे तुम्ही चेक करू शकता. साधारण जुलै ते सप्टेंबरपर्यंत याला खूप छान बहर येतो. माझ्या पण इथे तुम्हाला प्लांटला भरपूर कळ्या आलेल्या दिसत असतील. ब्रह्मकमळ एक औषधी फूल आहे. बाहेर कुठेही हे बाजारात विकत मिळत नाही किंवा विकलं किंवा खरेदी केलं जात नाही, हे भेट म्हणूनच फक्त दिलं जातं. या फुलाला सुकवून यापासून कॅन्सरच्या रोगावर औषध बनवलं जातं. त्याच्या पाण्याच्या सेवनानं खूप जुना खोकला वगैरे असेल तर तो कमी होतो असं म्हटलं जातं. हे फूल तापामध्ये खूप गुणकारी आहे असं मानलं जातं. ब्रह्मकमळाच्या फुलाचा अर्क काढून एक चमचा दिवसातून 2 वेळा घेतल्यास ताप दूर होतो. बऱ्याच लेडीजना युरिन इन्फेक्शनचा त्रास होत असतो, तर या फुलांचा अर्क सेवन केला तर युरिन इन्फेक्शन झाले असेल तर ते कमी होण्यास मदत होते. लिव्हर इन्फेक्शनसाठी फुलापासून सूप बनवून त्याचं सेवन करतात. भूक लागत नसेल तर या फुलांचं सेवन करावं, कारण त्यामध्ये पोषक तत्व आहेत, त्यामुळं भूक लागते. या फुलांच्या सेवनानं सर्दी खोकला लवकर बरा होतो. शरीरावर काही जखम झाली तर फुलांचा रस लावतात, त्यामुळं जखम लवकर बरी होते. हे झालं औषधी महत्त्व. याला धार्मिक महत्त्व पण खूप आहे. ब्रह्मकमळ हे आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ब्रह्मकमळ झाडाचं एक पान कुंडीत लावलं तरी पण ते छान बहरतं. रात्री ब्रह्मकमळ फुलले की ते आपल्याला मुख्य दरवाजावर लावावे, म्हणजे वाईट शक्ती किंवा वाईट नजर यापासून मुक्ती मिळते असं मानलं जातं. तर हे कसं लावायचं, त्याला पॉटिंग मिक्स कुठलं वापरायचं, त्यासाठी माझा एक व्हिडिओ स्मितरा या आपल्या चॅनलला आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.